आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. कोरोना संकट काळात उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील उपेक्षित आणि दुर्लक्षित असलेल्या नागरिकांच्या मदतीला समाजसेवक लाल्या कुंचे धावून आले आहेत. अचानक सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एक वेळची चूल कशी पेटवणार असा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा होता. यावेळी कॅम्प 5 बसस्टॉप येथील शिवसेना शाखाप्रमुख अनिल उर्फ लाल्या कुंचे हे आधार बनले आहेत. देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून समाजसेवक लाल्या कुंचे व त्यांच्या टीमने वीर तानाजीनगर भागात कम्युनिटी किचनची सुरुवात केली. या ठिकाणी दररोज 2000 नागरिकांचं अन्न शिजवलं जातं. तसेच आतापर्यंत हातावर पोट भरणाऱ्या 1500 गरजू नागरिकांना त्यांनी अन्नधान्य साहित्य किट वाटप केलंय. यहाँ पर लॉकडाउन शुरू होने से अभी तक लगभग 1800 से 2000 तक के लोगों का खाना बना के गरीबों में बांटा जाता है. लालिया सेठ के नेतृत्व में सभी कास्ट के लोग मिल के सब मदद किए हैं और आज आखिरी दिन है. आज से यहाँ का खाना बांटने का अंत किया जाएगा. आजही त्यांच्या हातून मदतीचा ओघ सुरूच असून त्यांच्या या कार्याचं कौतुक आता सर्व स्तरातनं होत आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.